परंतु या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतंय की आरोग्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन जे आपल्याला दिलं लेखी स्वरूपाचं त्याच्यावरती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे सहकारी निर्णय घेत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे, कारण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा हा अतिशय महत्वाचा आहे. परंतु आरोग्यमंत्र्याची ही अवस्था असेल, त्याचं मंत्रिमंडळ ऐकत नसेल, तर आता आपण कुणाचं ऐकायचं? काही भगिनी म्हणतात आमच्यावरती कारवाई होईल. अरे, या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांचं ऐकत नाही, तर आमच्या आशाताई त्या सिओंचं ऐकणारच का? संपाला फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला न घाबरता आपण रस्त्यावरती 13 दिवस आहोत. आणि आपण या महाराष्ट्रामध्ये कायदेशीररित्या आपण नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला संघर्ष सुरू केलेला आहे. पण नोटीसींना घाबरण्याचं काम नाही. काल हरिंदीताई औरंगाबादच्या संभाजीनगरच्या प्रश्नावरती भेटून आलेला आहे आणि आपल्या कृती समितीने ठरवलेलं आहे, जर त्याच्यावरती औरंगाबादच्या आशांवरती कारवाई झाली तर औरंगाबादमध्ये जाऊन त्या आयुक्ताच्या घराला घेरावं, त्याशिवाय आपण राहणार नाही, हा आपला निर्धार आहे. म्हणजे घाबरायचं काम नाही, आपण संघर्षित आहोत. महाराष्ट्रातल्या 75,000 आशांचं 4,000 प्रकल्पांचं प्रतिनिधित्व आपली कृती समिती करत आहे. म्हणून कोणी एकटे नाही, आपण एकत्रित आहोत. म्हणून न जपता आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा. पण या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे की आज दुपारनंतर कृती समितीची पण मीटिंग होणार आहे आणि याबरोबरच आपण पोलीस विभागाला सांगितलेलं आहे, आज आमच्या या प्रश्नाच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मीटिंग आमची झाली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान आपण पोलीस विभागाला केलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा पाठपुरावा आणि सर्व कृती समिती मुलांची कार्य करणार आहोत. पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा एक त्या ठिकाणी सावली करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे सुद्धा नवीनच आंदोलन आहे. इथे स्कार्फ आम्ही आणले होते, पांघरण्यासाठी आपण शॉल आणलेल्या होत्या. आज त्याला आपल्याला उन्हापासून बचाव करण्याकरता वापरावं लागतो. आशा आहे आशांना संघर्ष कसा करायचा आरोग्य विभागात तोही माहिती आहे आणि सरकारशी कसा संघर्ष करायचा ते तुम्ही दाखवून देत आहे. याबद्दल पुन्हा एकदा कृती समितीच्या वतीने सगळ्यांचं परस्पर अभिनंदन करतो. काल सांगितलं होतं की काहींनी छत्र्या घेऊन या, तर आपल्या पावसात आहे छत्र्या पण एकदा घेऊन टाकल्या. पाऊस पडणार आहे भविष्यामध्ये, आपण कामात येतील आणि उन्हामध्ये पण आपण वापर करू. आणि म्हणून आपण ज्या सरदाराने इथं आलेला आहोत, या सरदार आपल्याला काय ठेवायचं आहे? भाषण करणारे मार्गदर्शन करणाऱ्यांचं आपण मार्गदर्शन घेऊया, परंतु जो काही निर्णय असेल ती कृती समिती अधिकृतपणे आपल्याशी सांगेल, तोच निर्णय आपण अधिकृत मानायचा आहे. काही लोक उठतायत, आमदारांना भेटतायत, आनंद आहे. पण काही लोक आता परस्पर चर्चा करायला पण जायला लागले. मला वाटतं ही काही पद्धत आता योग्य राहिलेली. आतापर्यंत आम्ही या कृती समितीच्या वतीने जेव्हा जेव्हा शक्य होतो तेव्हा अनेक गटप्रवर्तकांना सोबत घेऊन गेलोय, अशा सोबत आलेल्या आहेत, सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. आता मुद्दा आहे की निर्णायक संघर्ष आता आता मंत्री संत्र्यांना भेटण्यामध्ये काही आपल्याला इंटरेस्ट नाही आणि म्हणून कोणीतरी जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करून कोणी दिशाभूल करता कामा नये. आपल्या सगळ्यांची भूमिका आहे, या पुढच्या काळात सरकारशी बोललं असेल तर अधिकृतरित्या कृती समितीला निमंत्रण आल्याशिवाय आम्ही सुद्धा कोणीही कुणाला भेटायला जाणार नाही. हा निर्धार आम्ही आशा ताईंनी या ठिकाणी केलेला आहे, हे तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण संघटना असेल, कृती समिती असेल, त्याला शिस्त पाहिजे. शिस्तीशिवाय केलेल्या आंदोलनाला आपल्याला जे काही मिळवायचंय त्यामध्ये व्यक्ती येता कामा नये. कोणी काही अफवा पसरवत, काल अफवा आली होती की गटप्रवर्तकांना इतके इतके पैसे, आशांना इतके इतके पैसे. आणि आम्हालाच माहिती तर तुम्हाला आलं कुठून माहिती? काही काही मनामध्येच तयार करतात, काही काही परस्पर मेसेज तयार करतात, काही म्हणतात की काही नाही आता आपलं आंदोलन संपलेलं आहे, परस्परच जाहीर करतात. भगिनींनो असं करू नका. आपण या ठिकाणी काम करणाऱ्या संघटना 100-100 वर्ष 50-50 वर्ष
आयुष्य वेचणाऱ्या संघटना आपल्या सोबत काम करताय. या ठिकाणी नेतृत्व करणारे कृती समिती अनेक वर्षापासून आपलं आयुष्य अनेक दिवस घालून खर्च घालून या ठिकाणी अनेक कामगार राहिलेला आपण विजय संपादन केले आहे. आणि म्हणून विजय कसा मिळवायचा, सरकारला कसं झुकवायचं याचं भार कुडू या ठिकाणी बसलेल्या सर्व नेत्यांना आहे. म्हणून मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की जो निर्धार आपण केलेला आहे त्या निर्धारावरती काम राहूया. ज्या काही सूचना येतील त्याचं आपण सगळ्यांनी पालन करूया. आपल्या सर्वांना त्रास होतोय याची जाणीव कृती समितीला आहे, परंतु लोकशाही मार्गाने जे जे आंदोलन करण्याचे अधिकार आपले आहेत त्याचाच भाग म्हणून हे आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत ही गोष्ट आपल्याला नमूद करू इच्छितो. म्हणून आज सुद्धा महाराष्ट्रातून अनेक भगिनी येत आहेत आणि हा फ्रोज आहे. जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या भगिनी अशा तरी गट प्रवर्तक या मैदानावरती ठाण मांडून बसण्याचा निर्धार आपण जो केलेला आहे हा निर्धार कायम ठेवूया इतकंच आपल्याला आवाहन करतो. आणि या ठिकाणचा समारोप हा विजय जी आर ने होईल हेच तुम्हाला मी आश्वासित करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. आशा गट प्रवर्तक एक झुटीचा, आशा गट प्रवर्तक एक झुटीचा, लाल भावट्याचा, लाल झेंड्याचा,